Night Steals the Show, presenting Hyundai Venue Night Edition. इचलकरंजी महानगरपालिका, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि इचलकरंजी मेडिकल असोसिएशन यांच्या वतीने महानगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. तांबेमाळ येथील आरोग्य केंद्रात शिबिराचे उद्घाटन आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी उपायुक्त डॉक्टर प्रदीप ठेंगल, माजी नगरसेवक सागर चाळके यांची प्रमुख उपस्थिती होती. महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून देशभरात स्वच्छता अभियान 15 वड्याचे आयोजन केले आहे. त्याच धर्तीवर इचलकरंजी महानगरपालिकेतही विविध उपक्रम राबविले जात आहेत. सोमवारी सफाई मित्र आरोग्य सुरक्षा शिबिर इचलकरंजी येथील 6 ठिकाणी राबविण्यात आले. तांबेमाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात फिजिशियन डॉक्टर अमोल भोरे, डॉक्टर पद्मज बडबडे, स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर स्नेहल मिठारी, डॉक्टर आरुषी काजवे यांनी तपासणी करून औषधोपचार दिले. या शिबिरात सर्वांची रक्ततपासणी, औषधोपचार व आरोग्य शिक्षण मोफत देण्यात आले. या आरोग्य शिबिराला जनरल प्रॅक्टिशनर्स आणि आशा कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. यावेळी आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद दातार, इचलकरंजी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर शरद मिठारी, सचिव राजेश कुंभार, वैद्यकीय अधिकारी दिनेश चव्हाण, डॉक्टर आदगोंड पाटील, डॉक्टर प्रसाद भोई, डॉक्टर रत्नाकर पाटील, सुपरवायझर उत्कर्ष कांबळे, शुभांगी टोनपे, सरस्वती मोरे, पूजा कोरवी, ज्योती पाटील, मिलन चौगुले आदी उपस्थित होते.